समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 26 जणांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. यावर अजितदादा पवार यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे. जखमींचे तातडीने उपचार व्हावे यासाठी शासनाने प्रयत्नशील असावं असंही यावेळेस ते बोलले. रात्री उशिरा म्हणजे साधारण 1 पुढे अतिशय भीषण अपघात समृद्धी महामार्गावर झालेला आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडत आहेत आणि एका खासगी बसला ज्या प्रकारे अपघात झाला आणि ते कोण म्हणते बसचा टायर फुटला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ती बस खांबाला धडकली आणि त्याच्यातून त्या गाडीनं पेट घेतला, गाडी आडवी झाली, त्याच्यातनं काही जण काचा फोडून बाहेर आले 7-8 जण, पण 25 निष्पाप लोक होरपळून त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले. मी त्या सर्वांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत म्हणून पुनरावृत्ती अशा प्रकारची होऊ नये याकरता राज्य सरकारने तातडीनं तज्ज्ञांच्या सल्ला घेऊन हे काय केल्यानंतर हे थांबे का हे घडतंय. बरं, आता तो डांबरी काँक्रीटचा रस्ता आहे, रात्री 1-1.5 वाजता काही रस्ता तापण्याचा प्रश्न येत नाही. भर दुपारची वेळ आणि उन्हाळा असता रस्ता तापला म्हणून टायर फुटला इथपर्यंत आपण समजू शकतो. मग तसल्या रस्त्यावर रात्री पण गाडी फास्ट घेतली तर टायर त्या ठिकाणी तापतायत का, त्याच्यातनं दुर्घटना घडतायत का हेही तपासून घेण्याची गरज आहे. आणि जे जखमी आहेत त्यांना तातडीने उपचार करण्याची गरज आहे. मी प्रयत्न करतोय तिथं पोहोचायचा, परंतु सध्या हवामानामुळं हेलिकॉप्टरनी तिथं जाता येणार नाही असं पायलटनी सांगितलेलं आहे. खासगी विमान मिळवण्याचा प्रयत्न करतोय, मलाही तिथं भेट द्यायची आहे. आणि ही जी काही दुःखद घटना घडली त्याबद्दल मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना तातडीनं हे मदत व्हावी याकरता शासनाने सगळ्या सर्वस्व त्या बाबतीमध्ये पाण्याला लावावं आणि मृतांच्या नातेवाईकांना पण ह्याच्यातनं मोठी मदत करण्याचा प्रयत्न करावा. ह्याच्यातून ते गेलेली व्यक्ती परत येणार नाही, पण करतीच माणसं गेल्यानंतर ते घर अक्षरशः उघड्यावर पडतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाणार अशा प्रकारची बातमी ऐकायला मिळते. त्यांना गव्हर्नमेंटचं प्लॅन आहे, त्याच्यावर त्यांना जायला सोयीचं आहे. पण ही जी काही सतत घडतंय हे कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबलं पाहिजे. समृद्धी महामार्गावर ही अपघातांची मालिका थांबण्याच्या करता जी काही पावलं उचलायची असेल ती सरकारने तातडीने उचलावी. त्याकरता कुणाचाही वाट बघू नये, कुणाला कुणाच्याही संदर्भामध्ये ह्या बाबा समृद्धी महामार्गाचा सदोष निर्मितीमुळं किंवा काही मानवी त्रुटीमुळे हे अपघात घडत आहेत का काय असे शंका घ्यायला जागा येते. आणि म्हणून या सगळ्याचा ताबडतोब माहिती घेऊन तपास केला पाहिजे आणि त्याच्यावर तातडीने उपाय योजले पाहिजेत आणि पुन्हा अशा प्रकारचे अपघात होणार नाही याबद्दलची खबरदारी त्याकरता जी जी काही पावलं उचलावी लागतील ती ती पावलं उचलण्याचं काम सरकारने ताबडतोब करावं अशी विरोधी पक्ष नेता या नात्याने माझी सरकारला पण मागणी. धन्यवाद.